केळदारांच्या प्रचाराच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व बाबा मंडळी सुजय दादाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे तुम्ही सर्वांनी ज्यांचं नेतृत्व वाढवलं मोठं केलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने नेहमीच त्यांच्यावरती तुम्ही प्रेम केलं, ते तुमच्या तालुक्याचे माजी आमदारांचे चिरंजीव आदरणीय सुजितरावजी जाहुरे पाटील आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रयत क्रांती सगळेच मंडळी आता त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे, आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळी मंडळी उपस्थित झालेलो आहोत. खरं तर साहेब, काल नगरला सांगता सभा झाली, त्यांची काय जी रॅली निघली होती त्याची सांगता सभा झाली आणि त्या सभेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी केला गेला. आपण सगळी सुज्ञ मंडळी आहोत, आज ज्यांना उमेदवारी दिलेली आहे तो माझा पण चांगला मित्र आहे, आम्ही पण त्यांना वेळोवेळी मदत केली आहे. मी त्यांना अगदी वेळेलाच सांगितलं होतं की उद्या ही पवार मंडळी येतील, मोठी मोठी त्यांच्याकडे गाजराची शेती आहे, चांगली चांगली गाजरं दाखवतील आणि शेवट तुमची सारख्या मंडळीने जे प्रेम केलेलं आहे त्याला तुम्हाला दुखावा लागेल. तुम्ही दररोज निवडणूक लढवा, अरे पण कुणाशी लढवली पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. खरं तर पवार साहेबांनी स्वतःच्या राज्यामध्ये असणारा करिश्मा, देशामध्ये असणारा करिश्मा, त्यांच्यात जर एवढी हिंमतच होती, एवढा लोकांचा त्यांचा आग्रह होता, तर स्वतःच्या पुतण्याला त्यांनी विखे पाटलांच्या विरोधात उभं करायला पाहिजे. काय फरक पडला नसतो, पण शिवाजी निर्माण झाला पाहिजे तर दुसऱ्याच्या घरात झाला पाहिजे, आपलं घर जागो ठेवायचं. त्यांच्या डोक्यात आहे की पारनेरचा आमदार कुठून दिला की बघ तुझं तुम्ही आहे शेवट कपडे सांभाळायला मी आहे तुलच. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवा, विखे पाटलांनी संपूर्ण राज्यामध्ये केलेलं काम असेल, त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये त्यांची परंपरा तुम्ही पाहिली असेल तर अत्यंत दृष्टपणे राज्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. सगळ्या मंडळींचं मी भाषण ऐकत होतो, सगळेजण सांगत होते की सुजित जावरेंनी विखे पाटलांच्या खांद्यावरती मान ठेवलेली आहे. पण ही सगळी मंडळी तुम्ही पाहिल्यानंतर हुशार आहे, तुम्ही खोटं बोलताय. कारण मान कुठे ठेवलेलं आहे? विखे पाटलांनी सुजित जावरेंच्या मानेवरती, त्या खांद्यावरती मान ठेवलेलं आहे. तुम्ही एकदा विखे पाटलांची बार वाचवा, मग तुम्ही काळजी करू नका, बघा काय होतंय. तुम्ही एकदा ठरवा की काय करायचं आहे, नंतरच्या काळात आपण बघू काय करायचं आहे. ज्या दादांनी या ठिकाणी कारभार केला, वसंतराव जावरांचा सर्वांनी उल्लेख केलेला आहे, दादांनी केलेलं काम ते त्याचे सगळे साक्षीदार तुम्ही आहात. मला एक कळत नाही की 2014 सुजित जावरे पडले त्याचे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कसे काय पडले? कारण तुम्ही एवढी मंडळी आहे, दादांचं एवढं मोठं काम आहे, दादांनी सातत्याने 10 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं, सगळेजण सांगतात. सुजितराव जर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, वर्षेमधील पालकमंत्री होते, अनेक मोठी मोठी मंडळी त्यांच्या बरोबरीला होती, देवकृपा त्यांचं जे काही प्रतिष्ठा आहे त्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रचंड कामं त्या ठिकाणी केलेली आहे. आणि हे सगळं करत असताना मग सुजितराव लोक बरोबर आहेत तर तुम्ही बरोबर आहेत संपसायची गरज आहे. आता लोकांकडे जाऊन चालणार नाही, आपल्याला आपण त्या ठिकाणी आता पण बांधलं पाहिजे. मी वसंतराव जावरांचा मुलगा आहे, मला या तालुक्याचा आमदार व्हायचाच आहे ही भावना मनामध्ये ठेवली पाहिजे. शेवट आपण लोकांना किती दिवस का ठेवणार आहे? काल त्याकडे मागून आला, पुढे गेला, आपण पकडतो आपल्याला सापडाला का सापडत नाही, सापडला पाहिजे. साहेबांनी सांगितलं काय म्हणतो आहे उच्च आणि म्हणून मला असं वाटतं की साहेब, काल तुमच्या बोललं गेलं की पक्ष बदलला, आमचं केलं, तर्क केलं, फलानं केलं. पवार साहेब, कधीतरी तुमच्याही गरिबांमध्ये हात टाका आणि तपासा आपण किती पक्ष बदलले. आज बाळासाहेब थोरांनी सांगितलं
की विषय बातम्यांनी काय केलंय, खरं तर आपल्या सूर्यदारांच्या बद्दल त्यांनी एक शब्द वापरला पाटील की तुमचा दिवटा काय करत होता, अहो तुम्ही काय बोलताय, कुठं काँग्रेसची संस्कृती आहे, कुठं तुम्ही आहे, तुमचा स्वतःचा भाचा सत्यजित त्या ठिकाणी तांबे त्यांना उमेदवारी तुम्हाला देता नाही आली, बाजूला नेऊन त्या ठिकाणी त्यांना तुम्हाला तुम्ही आमदार केलं आणि शिवाय परत पक्षाच्या गप्पा मारताय, लग्न एका बरोबर आणि हानिमून दुसऱ्या बरोबर, ही तुमची पद्धत आहे, ते विजय बाबांच्या रक्तात काय तिथं राहणार, तिथं भक्कमपणे राहणार आणि तिथं सांगणार जे होटा जे पोटा तेच डोक्यामध्ये, तुमचा असा आहे पोटात गेलं तर दुखायचं नाही, डोळ्यात गेलं तर खुपायचं नाही आणि कर देण्याचं चुकायचं नाही, काय करायचं करायचं, पण तसं विखे पाटलाचं कुटुंब नाही, कारण विखे पाटलांनी एकदा ठरवलं की ठरवलं, मी काल वाडेगावांच्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं होतं, विखे पाटलांची उंची बोलायचं काम तुमचं नाही, पण आपल्याला एक माहिती आहे, एखाद्याला जर आपण एखाद्या कुत्र्याला जर काठी मारली तर ते कुत्र काय करतं, काठीला चावतं, पण वाघाला जर काठी मारली ना, वाघ काठीचं काम नाही करत, जो काठी मारतोय ना त्याचं काम करतो, आणि आता विखे पाटील पाहिला ना कोण काठी मारतोय, तो पाठीमागचा काठीवाला कोण आहे, एकदा सापडला म्हणजे काय चुकीचं राजकारण नाही मित्रांनो, पण तुम्ही जर सगळं करून जर तुम्ही मदत करणार नसेल, पुढची माणसं इथे राहून जर दुसरी टाकता राहणार असेल, तर एकदा विखे पाटलांना सांगून टाका की विखे पाटील साहेब तुम्ही आमच्या तालुक्यात येऊ नका, तुमचा विजय हा पारनेरकरांचा विजय असेल, तुम्ही अजिबात चिंता बाळगू नका, आणि ज्यावेळेस तुम्ही कसोटीला उतरताल त्यावेळेस आपण विखे पाटलांना सांगू की हा आमचा पारनेरचा उमेदवार आहे, मग आमचे दादा त्या ठिकाणी म्हणजे सुजितदादा असतील, सुजितदादा तुम्ही चांगली तयारी करा, मागची माणसं मजबूत करा, चांगली संख्या बांधा, सगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असताना या तालुक्याला वेगळं पण आणलं पाहिजे, आज एवढी मोठी MIDC आहे आणि MIDC असताना तुम्ही ते काम करून तरुणांना त्या ठिकाणी संघर्ष करण्याची वेळ आली तरी चालेल, पण उद्याच्या राजकारणामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सुजयदादांना निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे काळाची गरज आहे, आणि म्हणून साहेब मी तर बाहेरचा पाहुणा आहे, माझा तर संपर्क इथे बरा आहे, आम्ही शिवधडीची माणसं आहे, परंतु तुम्हाला एवढंच सांगतो की साहेब तुम्ही चिंता करू नका, सुजयदादांचा विजय हा 100% निश्चित असणार आहे, कारण ही सगळी मंडळी आज त्याचे साक्षीदार आहे, म्हणून सुजयांना मी एवढं सुजयदादा तुम्हाला सुजयदादा आणि सुजिताची दोन नावाची की जय आणि जीत एकदम जवळजवळ आहे, त्याच्यामुळे जय जीत झालं की विजय होणारच आहे, पण तुम्ही सगळ्या मंडळीने खरोखर मनापासून वेळ फोडाय, मला खूप बोलायचंय पण मी आज काय बोलणार नाही, कारण काल साहेब त्या बारामतीला अशी सभा झाली, त्याच्यानंतर रोहित पवार फार आखल्याचे तारे तोडत होते, पण मी आता रोहित पवारवर आत्ता बोलणार नाही, त्याला एवढ्या तुम्हाला मी पहिलं अंक बघू, अरे माझा हातही तुला उचलणार नाही, तुम्हाला काय बघायची भाषा करतो, तुला मला पाहिला असं तर तू पळून जाशील, तुला एक दिसत नाही मी, माझ्या कशाला नादी लागतो, मी पहिलं दोन वेळी आहे मी दोन दोन हजार जोर मारून तुला माझा हातही उचलायचा नाही, जरा शिक्षित राहा असेल पवार पवारांच्या प्रमाणे राहा, येडागत नाद करू नको, पवारांचं वारच संपलेलं आहे, काय बोलताय पुन्हा बोलताय, अरे तुम्ही यशवंतराव इंद्रात सांगता काय, यशवंतराव चव्हाण साहेब होते आणि काय तुम्ही इंद्रात सांगताय, आम्हाला छत्रपतींच्या बद्दल बोलताय, तुम्ही कधी आयुष्यात देवळात गेला नाही, आता तुम्ही साईबाबाच्या देवळात जाताय, पंढरपूरला जाताय, सगळीकडे जाताय, आता का पडायला लागलं की देव दिसायचं आणि काय जरा ताकद आली की कसले देव मानत नाही, अरे आता कुठेतरी आपल्याला बदललं पाहिजे आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी सचोटीने काम करण्याची गरज आहे, आणि म्हणून पारनेरकरांना मी एवढंच सांगतो की तुम्ही एकदा दिनेश शंकरला सांगा की मला आपल्याला निवडणूक लढवायची नाही, उद्या जर काही झालं आणि होणारच आहे, बघा 4 मे 5 मेला मी इथं आहे, तो माझा मित्र आहे, मी बी त्याला या ठिकाणी जाहीर सांगतो की बाबा पवारांच्या नादी लागून राजकारण करू नको, भले भले संपवले, भले भले संपले, राज्याचा इतिहास तुम्ही तपासून पहा, आपलं घर चांगलं आहे, गरिबांच्या लोकांनी मदत केले, पांघरून तसंच ठेवा, जर काय पांघरून निघालं कुणी कुणाचं नसतं, मी ते जवळून पाहिलंयचे काळ चांगला असला ना, हा काय पहिलं बोलतोय, एकदा वेळ आली ना सगळी मागची गायब असते, तुम्हाला माणूस दिसणार नाही पाठीमागे, म्हणून लंकेत आहे लंकेत जाऊ नका, रामराज्यात राहा, बरं आहे इकडं आपण चांगले आहात, चांगले राहा, चांगलं लोकांनी प्रेम केलं,
नाही तर बँकेत जाताल तर सगळ्या रावणाची संघर्ष करावा लागेल. अरे हे रामराज्य आपलं इथं बरं आहे, देवेंद्र फडणवीस सारखा नेता आहे, त्या ठिकाणी मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे, अमित शहासारखं नेतृत्व आहे. उद्या हे जरी निवडून तिकडे निवडून आले मी चार दोन तरी त्या ठिकाणी त्यांच्याकडे पैसे जाणार साहेब, पैसे देतात का? ते रात्रीची जातात, रात्रीची जीव पैसे अशी करणार, रात्रीची पळत जातात खाली. त्याच्यामुळं काही करू नका, तुझ्या दादाला निवडून द्या आणि या तालुक्याचं दुर्भिक्ष घालून हे चांगला सशक्त आणि सक्षम तालुका विजय पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि सुजित धावऱ्यांच्या नेतृत्वाखाली धावांचं नगरचं स्वप्न साकार करा आणि सुजय दादाला 9 त्या ठिकाणी होणाऱ्या 13 तारखेला चांगल्या पद्धतीने मतदान करा. उद्या तुम्ही मतदान केलं तर तुमच्याच परिसरातला आमदार त्या ठिकाणी आदरणीय साहेब केल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही ठरवा काय करायचं ते. मला काही इथं आग लावायची नाही, मला चांगलं काम करायचं आहे आणि चांगलं काम करत असताना तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं नुसतं ह्या गावापुरतं मर्यादित राहू नका. सुजितदादा आता ऐकू नका, तुमच्या सुजित पाटलाचा आजवत ऐकू नका, तालुक्यामध्ये फिरा. कारण आता सन्मान येईल, सन्मान मिळेल, कुणी हार घालेल, कुणी हार घालणार नाही. आता वाद घालू नका, आता फक्त एकच काम करा की या तालुक्यातून 25,000-20,000 एवढं गावांना मताधिकार विखे पाटलांना द्या, नंतर आपण ठरवू विखे पाटलांचं काय करायचं. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला आपण सगळी मंडळी आलात. मनापासून पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांनाच सुजयदादाच्या विजयासाठी अपेक्षा व्यक्त करतो आणि चांगल्या पद्धतीचं मतदान घडून या ठिकाणी आलेल्या पालकमंत्र्याला त्यांचं पालकत्व सिद्ध करण्यासाठी तुम्ही तुमचं अमूल्य मत कमळाच्या चित्रावर शिक्का मारून त्या ठिकाणी बहुमत मत त्यांना निवडून द्यावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.